परभणी जिल्ह्यात उद्योग व्यवसाय नसल्यामुळे मजूर वर्गाच्या हाताला काम नसून बांधकाम मजुरी हा बहुतांश मजुराचे मुख्य व्यवसाय आहे. मात्र शासनाच्या कळक धोरण आणि जाचक अटींमुळे गौण खनिज वाहतूकदार अडचणीत आल्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून या व्यवसायात असलेल्या वर्गाच्या सहानुभूतीनं विचार करून नियमात शिथिलता आणावी अशी मागणी गौण खनिज वाहतूकदारांनी जिल्हा अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात गौण खनिज करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तसेच जिल्ह्यात कारखाने आणि उद्योगधंदे जास्त नसल्यामुळे मजदूर वर्ग हा पूर्णपणे याच धंद्यावर अवलंबून असून मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनानं गौण खनिज वाहतुकीवर अनेक बंधनं घातलेली आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही वेळोवेळी गाड्यांची अडवणूक करीत असतात, तसेच पैशाची मागणी सुद्धा करत आहेत असं वक्तव्य गौण खनिजदार वाहतूकदार करत आहेत. 4:30 यशो साहेबाच्या ऑफिसकडे मीटिंगला येऊ लागलो, बरं का. झिरो फाटा इथं 3 गुंडांनी माझा पाठलाग केला, बरं का. माझ्या गाडीला पाठीमागून झिरो फाट्यावर पाठीमागून डॅश दिला आणि मी म्हणलं काय झालं म्हणून पटकन पाठीमागं फिरून पाहिलं तर माझ्या गाडीला डॅश दिला होता. मग पटकन ड्रायव्हरने हे मी उतरलो पटकन तर त्यांनी मला चान्स दिला नाही काही नाही. माझ्या पाठीमाग घपा 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 लोखंडी रोडनं झपाझप हाणले मान काढव पाठीवर 10-10, 15-15 वार केले तर बरं का सर. ड्रायव्हरच्या कानफडात मारले, डोक्यात वार मारले, माझ्या पण मारले, बरं का सर. आणि तिथून मग मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो, तिथं पण त्यांनी ट्रीटमेंट अशी म्हणजे मला सहकार्य तेवढं केलेलं नाही, बरं का सर. हां, आणि पोलिसनं पण FIR फाडलेलं तेवढं सर. सर हरीश रामराव वंजे आणि त्याचे ते 2 गुंड तिघ जण म्हणून ते गाडीत होते, पटकन बाहेर पडले, लोखंडी रोड तिघाने मारले मला आणि जीव मारण्याचाच कट होता. मी धडधणकट असल्यामुळे वाचलोय. आडोपडोस तोर मारत होते, बरं का. ड्रायव्हरला मारलेले, माझ्या जीवितेला कम्प्लिटली धोका आहे. आता मी तुम्हाला सांगतो मी, हां, माझं नाव शकणार मी हायच पकडतो मी तुम्हाला, माझ्या समोर उभं करा मी, हेच आहे मी सांगतो तुम्हाला. बोगस कामं करायला होतं तुम्हाला सांगतो मी. चालक मालक संघ याच्या वतीनं बोलतो. परभणी जिल्ह्यामध्ये मला सांगी हा धक्का सुटलेला आहे. तर तिथून जर आम्ही 8 ते 9 गाडी भरून आली तर आम्हाला 2 तास यायला लागतात, कारण की रस्ता खूप खराब आहे. आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला गिराईक वगैरे भेटत नाही, गिराईक आवडा निवड करते, भाव रेटमध्ये जमत नाही. तर आम्हाला फक्त 1.5 तास 2 तास भेटायला लागलेत आणि त्याच्यावर भेटत नाहीत. जर गाडीला समजा 2-4 तास कस्टमर लागले नाही, गिराईकनं नापसंती केली, तर आमची गाडी रोडवर जर दिसली तर माननीय जिल्हाधिकारी साहेब हे नीट गाडी ऑफिसमध्ये लावतात, 2 खनिजच्या आणि 2.5 लाख रुपये दंड ठोठावतात. याच्यासाठी आम्ही 2-4 दिवसा अगोदर आणि येणाऱ्या 5 तारखेपर्यंत कडकडीत गाड्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे. या प्रशासनामुळं गोरगरिबांचं व आमचं उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचे लेकरंबाळं रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. आमचं सगळं उदरनिर्वाहावर 150-200 गाड्या आहेत, सगळं ह्या गाड्यावरच आहे, टिप्परवरच आहे. याच्यामुळं ही नम्रतेची विनंती की हे कडक प्रशासन यांनी राबवून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी गौण खनिज वाहतूकदारांच्या समस्या जाणून घेऊन योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. आज जमलेले नसून आम्ही कमीत कमी 1 महिन्यापासून परेशान आहोत, कारण मरळ सावंगी या ठिकाणी धक्का सुटलेला आहे. आणि त्या ठिकाणी धक्का चालू असताना प्रत्येक ट्रीपला पावती न देता त्या ठिकाणी फक्त एका ट्रीपला 1 पावती देत आहेत आणि ती पावती दिवसभर चालू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काल 1-2 दिवसापूर्वी आमच्या मित्रांच्या 2 गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत, त्या माननीय कलेक्टर साहेबांनी पकडल्या होत्या. त्यांच्यासोबत पावत्या असूनसुद्धा आज ते कलेक्टर साहेब म्हणतात त्यांनी 2,30,000 रुपये दंड भरावा. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं या ठिकाणी एकदम अत्यंत असं धोरण, कडक धोरण त्यांनी इथं अवलंबिलेलं आहे की ज्यामुळे टिप्पर मालक आणि सर्व कामगार मजूर सर्व अशा अत्यंत वाईट परिस्थितीतून सध्या निघत आहेत. सगळे बेरोजगार झालेले आहोत आणि आम्ही या विरोधात कलेक्टर यांच्या विरोधामध्ये दिनांक 6 तारखेला पूर्ण बंद करून एक मोठा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या सोडवण्यात नाही आल्या तर हे आंदोलन असेच पुढे चालवण्यात येईल. उपोषण आणि यानंतर आमच्या समस्या जर सुटल्या नाही तर आम्ही या ठिकाणी कलेक्टरांच्या विरोधामध्ये आमरून उपोषण करणार आहोत. कृषी पर्यवेक्षक आहेत पण त्यांच्याकडे प्रभारी तालुका कृषी अधिकारीचा चार्ज दिलेला आहे. पूर्ण आधीच आपल्या जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्याची कमतरता आहे आणि यामध्ये असा प्रकार जर झाल्यामुळे
आपल्या इथं कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यातून येणार आहेत ते सुद्धा घाबरत आहेत आणि इथून आपल्या पुढे या काम इथं होत नाही आणि ह्या अशा प्रकाराचे आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही जोपर्यंत त्या संबंधिताला अटक होत नाही शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत हे आम्ही आमचं हे केलं. टोटल महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत आणि जर याच्यावर जर काही झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये याचे पूर्ण प्रतिसाद पडसाद उमटणार आहे आणि महाराष्ट्र सुद्धा काम बंद आंदोलन होणार. प्रतिनिधी नईम सय्यद, ब्युरो रिपोर्ट, परभणी.